इंधन दरवाढ आणि महावितरण कंपनीकडून सक्तीची वीज बिल वसुली तसेच दंड आकारणीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं येवला तहसील कार्यालयावर मोटरसायकल ढकलत मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलगाडीवर चक्क मोटरसायकल गॅस टाकी ठेवून इंधन दरवाढीचा निषेध झाला. याचबरोबर तहसील कार्यालयासमोर महिला आघाडीच्या वतीने चुलीवर भाकरी करण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. हे आघाडी सरकारच्या निषार्थ आम्ही महिला आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात इथे चुलीवर तहसीलवर भाकरी केलेल्या आहे. या गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे. याला कंटाळून शेवटी आम्हाला चुलीवर भाकरी करावं लागल्या. आणि सामान्य माणसांनी काय करायचं, याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. सामान्य माणसावरती पाऊस पाणी नाही, शासनाने दुष्काळ जाहीर करावा. आज येवला तालुका विधानसभा शिवसेनेच्या वतीनं आज उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेच्या वतीनं पेट्रोल दरवाढ असेल, डिझेल दरवाढ असेल, गॅस दरवाढ असेल किंवा आज हा दुष्काळग्रस्त तालुका झालेला आहे, तर साहेबांच्या आदेशाने आज आम्ही हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा, धडक मोर्चा आम्ही काढतो आहे. तरी याची भाजप सरकारने त्वरित दखल घेऊन शेतकरी जनसामान्य शेतकऱ्यांना याचा न्याय मिळावा एवढीच विनंती करतो. जय